हरिओम श्रीराम अंबज्ञ सविद माझे नाव सविता वीरा सिंह बिराडे चंदन नगर उपासना केंद्र पुणे मी दोन हजार पाच सालापासूनच बापूंनी मला बापू परिवारात घेतले दहावीत असताना मला थोडं म्हणजे वीक होती अभ्यासात स्टडीमध्ये तर त्यावेळेस मला पर्सेंटेजही खूप कमी पडले तर सगळे म्हणायचे की तुला आता सायन्सला ॲडमिशन भेटणार नाही आर्ट्सच घ्यायला लागेल म्हणून पण माझी मनापासून इच्छा होती की मला सायन्सच घ्यायचं होतं म्हणून मग बापू कृपेने मला सायन्सला ॲडमिशन भेटले मग तेवढे दोन दोन वर्ष मी खूप अभ्यास केला त्यानंतर मला बारावीला पर्सेंटेजही छान आलेच मग मी बी एस सी कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन घेतलं तिघंही वर्ष फेल न होता न चुकता बापूंनी मला एकदम पास करून घेतलं प्रत्येक वर्षाला मग मी एम एस सी कम्प्युटर सायन्स जळगावमधूनच केलं तिथेही मला खूप छान अनुभव आला दोन मैत्रिणी मला आपल्या बापू परिवारातल्या भेटल्या म्हणजे बापू नेमकं त्याच वेळेस जळगावला आलेले होते दोन हजार अकरामध्ये बापू आले अकरामध्ये आनंदाचा म्हणजे आम्हाला एकदम खूप पाझरच फुटला बापू येणार आहेत म्हणून खूप आनंद होता म्हणात मग त्यावेळेस मला आ... सांगितलं माझ्या ज्या मैत्रिणी होत्या की आपल्याला परेडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे बापू येणार आहेत म्हणून मग मला खूप आनंद झाला पण त्यासाठी आपल्याला ए ए डी एमचा कोर्स करावा लागणार होता पण मी तो कोर्स केला नव्हता त्यावेळेस तर मग त्यावेळेस असं झालं की एक महिन्याने बापू येणार आहेत आणि गावाकडे ए ए डी एम चे कोर्ससाठी प्रॅक्टिससाठी येणार होते त्यावेळेस बापूंनी माझ्याकडून तेही गावी जाऊन करून घेतले मग ते मी त्यावेळेस तो ए ए डी एमचा कोर्स पूर्ण केला आणि परत जळगावला आली जळगावला आल्यानंतर मी परेडमध्ये माझं नाव दिलं कारण मला इतकी इच्छा होती की मला बापूंसमोर परेड करायचीच आहे म्हणून ती बापूंनी माझ्याकडून करूनही घेतली इतका आनंद झाला त्यावेळेस म्हणजे तो माझा एकदम आनंदातला क्षण होता आयुष्यातला असं म्हणता येईल कारण पावला पावलाला बापूंचे अनुभव येतच होते दहावी नंतर दोन हजार पाच सालापासून तर पूर्ण शिक्षण होईपर्यंत काही असलं तर मी बापूंजवळ बोलत होते बापू आता असं झालं काय करायचं म्हणून एकही वर्ष फेल नव्हता मी पूर्ण एम एस सी कंप्लीट केलं आणि व्यवस्थित शिक्षण पूर्ण झालं त्याच्यानंतर मग बापू आले बापूंची भेट झाली परेडमध्ये पण मी पूर्ण केलं बापूंना भेटलो खूप छान झाला तो अनुभव माझी सगळी राहायची सोय वगैरे सगळं बापूंनी करून घेतलं त्याच्यानंतर मग कम्प्लीट झाल्यानंतर प्रश्न होता की आता कम एज्युकेशन तर कम्प्लीट झालं आता जॉबसाठी काय करायचं मग आता वय झाल्यानंतर घरच्यांना थोडं लग्नाचा विचार येतो म्हणून मग थोडा एक वर्ष गॅप झाला मग लग्नानंतर लग्नानंतर मी इथे चंदननगरला आले त्यानंतर चंदननगरला आल्यानंतर बापूंची शोध माझी सुरू होती जसं लग्न झालं आता मला बापूचं केंद्र कुठे भेटेल किंवा बापू मला कोणीतरी भेटेल आणि मी केंद्रात जॉईन होईल असं म्हणून मग मी सहा महिने झाले सात आठ महिने झाले पण माझी काही कोणाशी भेट होईना मग एक दिवस आपलं गणपती बसले होते सप्टेंबर महिना होता गणपती बसल्यानंतर गणपती विसर्जन जे असते त्यावेळेस मला काही बापू भक्त भेटले चंदननगरलाच मग मी त्यांची भेट घेतली म्हणजे मला लॉकेट दिसलं त्यांच्या गळ्यात अरे वा मला आनंद झाला ते बघून की मला कोणीतरी बापू भक्त भेटलं म्हणून लॉकेट बघितल्यानंतर तेही स्वतःहून माझ्याकडे आले आणि मीही त्याच्या त्यांच्याकडे गेली आणि विचारलं की तुम्ही बापू भक्त आहात कुठल्या केंद्रात असं वगैरे नाही का आणि नशिबाने एवढं की मी चंदननगरला जवळ असताना केंद्रही खूप जवळ होतं बापूंचे जे केंद्र होतं तेही खूप जवळ भेटलं मला म्हणजे मी पायी जाऊ शकेल अशी माझी बापूंनी सगळी सोय केली मुलगी झाली मुलगी असतानाही बापू आई मोठ्या आईंनी खूप मदत केली प्रेग्नेन्सीमध्ये नॉर्मल वेगळे डिलेवरी झाली त्यानंतर मुलगी दोन वर्षाची झाली म्हणजे आता इतके वर्ष होते फॅमिली जॉईन असल्यामुळे काही ना काही थोडेफार प्रॉब्लेम प्रत्येक म्हणजे असतातच त्यातून मी बापूंनी मला ह अलगतपणे प्रत्येक प्रॉब्लेममधून सॉल् सॉल्व केले म्हणजे काढले त्यातून हळूच पण मुलगी दोन वर्षाची झाल्यानंतर मला इच्छा झाली की मला जॉब करायचा आहे म्हणून मग मी स्वस्तिक्षेम असताना सॅटर्डेला सहज मी बापूंना स्वस्तिक्षेममध्ये म्हटले की बापू मला जॉब करायचा आहे आता पण माझा प्रॉब्लेम असा आहे की मुलगी लहान असल्यामुळे दोन वर्षाची असल्यामुळे तिला सांभाळणारं ना कोणी नाही म्हणजे डायरेक्टली नाही म्हणायचे सांभाळायसाठी मग मला तिला सांभाळून बाहेर जॉब करायचा आहे असं तर तुम्ही माझी तेवढी सोय करा असं त्यावेळेस दुसऱ्याच दिवशी सॅटर्डे झाला संडे मॉर्निंगला मी जाताना येताना एक स्कूल पाहिली होती उपासनेला मग माझ्या मनात एक आठवड्यापासून ते होतं मनात की आपण इथे रिझ्युम द्यावा म्हणून मी त्या स्कूलला जस्ट रिझ्युम दिला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सकाळी मॉर्निंगला मला कॉल आला की तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी आय यायचं आहे म्हणून मग मी इंटरव्ह्यूला गेले त्यांनी तेव्हाच मला सिलेक्ट केले पण मी त्यांना माझी क्युरी आधी मांडली की सर माझी मुलगी दोन वर्षाची आहे तर तिला सांभाळून मला जॉब करायचा आहे किंवा तुमच्याकडे काही फॅसिलिटीज असतील तर मग तुम्ही तसं ॲडजस्ट करत असाल तर मला काही प्रॉब्लेम नाही म्हणून त्या सरांनी माझा शब्द काढला आणि लगेच होकार दिला की काही प्रॉब्लेम नाही आपल्या इथे प्री स्कूल पण आहे विथ डे केअर आहे तुमची मुलगी तुम्ही डे केअरला ठेवू शकता किंवा तुमच्याजवळ मुलगी असू शकते तुमच्या डोळ्यासमोर असेल म्हणून मला इतका आनंद झाला त्या क्षणी म्हणजे मी एकदम बापूंना नाही का गेल्या गेल्या एकदम हे केलं की बापू असं तो दिवस माझ्यासाठी खूप म्हणजे महत्वाचा होता त्या दिवशी बापूंनी बरोबर माझ्या माझीही नवीन वर्षाला सुरुवात करून घेतली माझ्याकडून मग मी जॉईन केले जॉब तो व्यवस्थित दोन हजार एकोणावीसमध्ये मी तो जॉईन केला कोरोना नंतर परत घरातली परिस्थिती अजून अवघड झाली तर जॉब असल्यामुळे त्याच्यामुळे मनात काही भीती नव्हती पण घरातलं वातावरण थोडं खराब झाल्यामुळे मग आमच्या दोघातही दुरावा वाढायला लागला मिस्टरांमध्ये आणि माझ्यामध्ये तर स्वतःचा फ्लॅट वगैरे घेतला मी पहिल्यांदा तिथे नवीन घरात एकटी राहत होती थी। दोन तीन महिने मला आणि मुलीला करमतच नव्हतं मग मी बापूंना सारखं म्हणायचे बापू मला इथे करमत नाही आहे म्हणून तुम्ही माझ्यासोबत राहा असं नाही का मी त्यांना सारखं दहावा करत होती मग त्यावेळेस मला असं असा अनुभव यायचा ते नवीन घर असल्यामुळे बापूला आमच्यासोबत असायचे आणि ह्याची आम्हाला सारखं जाणीव होत होती कारण मी परीला सारखं बोलायचे परी भीती म्हणजे नाही का मुलीला घाबरायचं नाही बापू आहेत आपल्यासोबत तिच्या मनातही तोच भाव बसला ती मला म्हणायची मम्मा घाबरायचं नाही बापू आहेत आपल्यासोबत त्याच्यानंतर हळूहळू सगळं सावरायला लागलं आणि आता सगळं बापू कृपेने एकदम व्यवस्थित चाललं आहे आणि बापू क्षणोक्षणी आपल्यासोबत म्हणजे आमच्यासोबत आहेत आणि आजही जो काही आहे ते मी बापूंमुळेच आहे एक विश्वास असा हवा पुरता करता हरता गुरुएसा हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सविदम